आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. भाषणाची सुरुवात करते. झाडासारखा पवन पवित्र, झाडासारखा परम पवित्र नसेल कोणी तुझा मित्र. झाडासारखा परम पवित्र नसेल कोणी तुझा मित्र. आपण म्हणतोच ना, आपल्या संकटकाळी जो काम येतो तोच आपला खरा मित्र असतो. आणि झाड हे आपले प्रत्येक संकटकाळी काम येतं. आपण जर पावसातून जात असू तर ते आपल्याला पावसापासून वाचवतं. उन्हातानं चालत असू तर ते आपल्याला आपली छाया देतं. झाडामुळे एखाद्या भुकवलेल्या व्यक्तीला फळे मिळतात, आपल्या देवासाठी फुले मिळतात. त्यानंतर झाड आपल्यासाठी खूप काही करतं. झाडामुळे आपल्याला कित्येक फायदे आहेत. प्रत्येकाने एक तरी झाड लावलंच पाहिजे. आपण दवाखान्यामध्ये जाऊन लाखो रुपये खर्च करून ऑक्सिजन विकत घेतो, पण झाड आपल्याला मोफत मध्ये ऑक्सिजन देतं. झाड लावण्याने आपल्याला कित्येक फायदे आहेत. आपल्या भारतामध्ये झाड हे लावलंच पाहिजे. झाड आपली आई जशी आपल्याला माया करते तसे झाड आपल्याला छाया देते. त्यामुळे झाड लावल्यामुळे आपला भारत सुंदर दिसेल. देशभक्ती करणे म्हणजे काय? भारतासाठी प्राण देणे इतकेच नव्हे तर देश स्वच्छ ठेवणे, देशामध्ये झाडे लावणे आणि त्या देशांची काळजी घेणे हे देखील असते. त्यामुळे मी सर्वांना विनंती करते की प्रत्येकाने एक का होईना प्रत्येकाने झाड लावा. धन्यवाद.